कल्याणचे जगप्रसिद्ध शिल्पकार सदाशिव साठे यांनी अटलजींच्या आठवणींना उजाळा दिलाय. अटलजींचं एकमेव शिल्प जे आहे ते साठेंनी घडवलंय. आपली आणि अटलजींची चांगली मैत्री होती. या मैत्रीला जागून ते 2 तास आपल्यासमोर बसले आणि त्यांचं हे शिल्प तयार झालं अशी आठवण साठेंनी सांगितली आहे. अटलजींच्या निधनामुळं देशाचं कधीही भरून न येणारं नुकसान झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. वाजपेयी एक एक गड काबीज करत वरती चढत होते. अगदी पार्लमेंटचे आणि हिंदुस्थानचे आपले पंतप्रधान झाले तिथपर्यंतची. दिल्लीमध्ये जवळजवळ 7-8 पब्लिक मॉन्युमेंट्स रस्त्यावरती असलेली माझी मॉन्युमेंट्स आहेत आणि प्रत्येक मॉन्युमेंटच्या उद्घाटनाला, म्हणजे शिवाजी महाराजांचं पुतळं आहे, लोकमान्य टिळकांचं पुतळं आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा आहे, महात्मा गांधींचं पुतळं, हे सगळे पुतळे त्याच पिरियडमध्ये झाले.